आर्मी आशा आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहायक मंडळ कल्याण यांच्या विद्यमाने संत शिरोमणी श्री सावंत महाराजांची 727वी पुण्यतिथी दिनांक 31 जुलै रोजी माळी समाज हॉल येथे संपन्न झाली. यावेळी श्रीच्या स्थापना श्री संत सावता महाराज पोती वचन व श्री संत सावता महाराज पूजा व दिंडी कार्यक्रम आयोजित केले. हबप संतोष बागोल यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. यावेळी सभा अध्यक्ष निंबा गोविंद माळी व प्रमुख पाहुणे उद्योजक विठ्ठलराव मांडवेलकर, समाजसेवक राज्य पुरस्कार विजेते मणिलाल शिंपी, प्राचार्य वसंत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, पंचायत समिती संगीता माळी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब माळी, कार्यकारी सभासद नारायण माळी, अध्यक्ष उषताई महाजन, PSI प्रतिभा माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संत सावता महाराजांची पालखी सोहळा संपन्न झाला. विशेष आकर्षक म्हणजे ज्युनियर KG ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पारितोषिक देण्यात आले. यावेळी आलेल्या सर्व लोकांसाठी भंडाराचे व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या सभासदांनी खूप मेहनत घेतली. आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले. अध्यक्ष निंबा गोविंद माळी, उपाध्यक्ष पितांबर लाला देवरे, सरचिटणीस सुधाकर रघुनाथ महाराज, कार्याध्यक्ष रमेश भास्करराव महाजन, खजिनदार जयराम शहादू महाजन, चिटणीस संजय पुरुषोत्तम पाटील आणि विश्वस्त कार्यकारी मंडळ महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी TV न्यूज. आज श्री संत सावता महाराज यांची 727वी पुण्यतिथी आपण साजरी करतो. सालाबाद प्रमाणे आमची संस्था सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ हे हा कार्यक्रम राबवत असते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि ठाणे एरियामध्ये आमची संस्था कार्यरत आहे. कोरोना पिरियड असल्या कारणाने 2 वर्षापासून हा कार्यक्रम होत नव्हता. आता याचा डील पडल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आता मोठ्या प्रमाणावर घेतला. या आमच्या कार्यक्षेत्राच्या एरियातले जेवढी माळी समाज आहेत, आमचे जे सभासद आहेत, त्या कार्यक्रमाला येत असतात. या कार्यक्रमानिमित्ताने एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांची ओळख होते. काहींची अडलेली कामं ही पूर्णत्वास नेतात. मंडळाला ते आपल्या अडचणी सांगतात, मंडळ ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेस आम्ही शैक्षणिक कार्यामध्ये कामं करत असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये पहिली ते 10वीपर्यंत आम्ही बक्षिसं देत असतो. आता 10वी आणि 12वी याच्या प्रमाणपत्राच्या ज्या परीक्षा आहेत यांना मंडळातर्फे विशेष प्रावीण्याचे बक्षिसं आम्ही देत असतो. त्या आणि हा कार्यक्रम खेळेमेळीच्या वातावरणात आमच्या सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला आम्हाला मिळतो. सावता महाराजांचा भंडारा या ठिकाणी आम्ही घेत असतो. प्रत्येक जण आपली फुलना फुलाची पाकळी म्हणून याला सत्सायक्षण करत असतं. आणि हा एक 600 ते 700 लोकांचा गोतावळा या ठिकाणी जमतो. भंडाराचा महाप्रसाद घेतो. सकाळच्या वेळेस संत सावता महाराजांची दिंडी पालखीच्या रूपाने यावेळेस निघते. वारकरी संप्रदायाचे लोक त्याला चांगला भरभरून प्रतिसाद देतात आणि हे चांगलं भागवतमय वातावरण या ठिकाणी अनुभवास येतं आणि आमचे लोक त्याला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्याचा आनंद लुटतात. हा एक आम्हाला आनंदी सोहळा आहे, त्याचं पूर्ण समाधान आहे. 727 संत महाराज यांची पुण्यतिथी निमित्त सर्व समाज बांधवांना सावित्रीबाई फुले शिक्षण सहाय्यक मंडळ या मंडळामार्फत सर्व सभासद, सर्व समाज बांधव यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण या कार्यक्रमासाठी सकाळपासून 7 वाजेपासून उपस्थिती लावली आणि संध्याकाळी उशिरापर्यंत आपण हजर राहिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मंडळामार्फत आपण असेच उपक्रम दरवर्षी सालाबाजाप्रमाणे आयोजित करत असतो. यावर्षी आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कोरोनामुळे जी उणीव होती ती आपण भरून काढली आणि
आपण पूर्वी फुलाची पाकळी म्हणून भरघोसा असा भंडारा वगैरे देऊन यथावी योग्य पद्धतीने आपण उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार 51,000 रुपये महाराष्ट्र सरकारला निधी म्हणून दिलेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या या मंडळामार्फत विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यात विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, MPSC UPSC सारख्या कोर्सेससाठी सुविधा जुळ्या असे आवश्यक ती पुस्तकं उपलब्ध करून देत असतो. गरीब घटकातील मुलांसाठी कॉम्प्युटर कोर्सेस, शिवणकला कोर्सेस असे क्लासेस आम्ही चालवत असतो. लहान मुलांपासून तर तरुणांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी जिम, त्यानंतर टेबल टेनिसचे कोर्सेस, त्यानंतर जुडो कराटे असे उपक्रम आम्ही सतत आमच्या हॉलमध्ये राबवत असतो. अशा रीतीचे उपक्रम राबवण्यासाठी आमचे जुने सर्व विश्वस्त मंडळी आम्हाला सक्रिय सहकार्य करत असतात. त्यामुळेच आम्हाला शक्य आहे. सगळ्या सभासदांचं गुण आम्ही यामुळे विसरू शकत नाही आणि त्याबद्दल आजच्या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहू. त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं, सर्व महिला वर्गांचं, सर्व लहान बाळ लहान तर थोडा मोठ्यांचं सगळं मी आभार मानतो. स्वतः महाराजांनी सर्व कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातल्या सर्व आमचे सभासद या ठिकाणी एकत्र येतात आणि आज काही सुरू आहे इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहभागाने आम्ही एकत्रच राहतो, उपक्रम राहतो आणि त्याच्यामुळे हा उपक्रम राबवत असताना सर्वांचं फुलाची पाकळी त्याची देवळीपणे एक भंडारा रूपाच्या याच्यात दिलेली असते. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची हे देवी रूपात हा कार्यक्रम आम्ही राबवत राहतो आणि या कार्यक्रमातूनच आम्ही समाजातल्या घटकांपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत आम्ही पोहोचत राहतो आणि त्याच्यामुळे आज समाज एकत्र राहतो. आणि विशेष एक सांगायचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही या सावित्रीबाई ज्योतिबा शिक्षक साहित्य मंडळामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारणातला शिकाव करू देत नाही. तरच ही संस्था आमची आज 53 वर्ष या संस्थेला आम्हाला झालेली आहे. पण कधी या संस्थेमध्ये गटबाजी किंवा राजकारण हे झालेलं नाही आणि सर्व सभासदांना एवढेच शुभेच्छा आम्ही देतो. अशीच ही संस्था आपण पुढे नेऊया या दिनानिमित्त शुभेच्छा. आज आपण आजच्या दिवशी नागरिकांना काय संदेश आणि शुभेच्छा देणार? आपले स्वतः भारत पुण्यतिथी 725 कार्यक्रम आपण साजरा सरावात प्रमाणे करतो आणि आमचा उद्देश एकच आहे की हा विखुरलेला समाज एकत्र यावा या हेतूने आम्ही स्वतः भारत पुण्यतिथी असेल, महात्मा फुले पुण्यतिथी असेल, वर्षातून 4 कार्यक्रम आम्ही करतो आणि त्या निमित्ताने समाज संघटित झाला पाहिजे या निमित्ताने आम्ही घराघरापर्यंत जाऊन हा समाज एकत्र करत असतो. आणि आमची संस्थेमध्ये जे काही आम्ही प्रामाणिक आमची संस्था प्रामाणिकपणे काम करते आणि सगळे आमचे कार्यकर्ते सुद्धा खूप हिरिंगिरीने काम करतात आणि या संस्थेचं पुढचं वाटचाल चांगली करू इच्छितात असं आमच्या ध्येय असतं. या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.